हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी रुप डीचा एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी जो पेपर झाला होता त्या पेपरमधील विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये याच पेपरमधील सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत आणि हे सर्व व्हिडिओ आर आर बी एन टी पी सी ही जी प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरतीसाठी दोन हजार अठरामध्ये जे पेपर घेण्यात आले होते आर आर बी मार्फत त्या पेपर, म्हणजे तेच पेपर या तीन पुस्तकांमध्ये समाविष्ट करून दिलेले आहेत त्या पेपरमधील भाग येतमध्ये सामान्यांची प्रश्न दिलेले आहेत त्याच दोन हजार अठराच्या पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न भाग दो म्हणजे रेल्वेवरती गणित या पुस्तकात दिलेले आहेत आणि विज्ञानची प्रश्न रेल्वेवरती सामान्य विज्ञान नोट्स या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असेल तर स्क्रीनवर जी दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत आणि या तिन्ही पुस्तकांमध्ये दोन हजार अठरामध्ये झालेले पेपर दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि पेपर आहे एकोणतीस दहा दोन हजार अठराचा ग्रुप डीचा हा पेपर आहे तर पहिला प्रश्न आहे आता एका भाजी विक्रेत्याकडून सॉरी तो नाही आपल्याला विज्ञानचे प्रश्न पाहिजेत फक्त तर विज्ञानचा पहिला प्रश्न पहा आता जेव्हा तुम्ही ऍसिटोन तुमच्या तळहातावर शिंपडता तेव्हा तुमच्या तळहातास थंड वाटते ते खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे तर त्याचं उत्तर आहे बाष्पीभवन बाष्पीभवन या प्रक्रियेमुळे ते थंड वाटते अधिक शक्तिशाली इंजिन कमी वेळेत जास्त काम ठरू शकते जसे की एक विमान कारपेक्षा कमी वेळेत जास्त अंतर टापू शकते परिणामस्वरूप विमान कारपेक्षा जास्त शक्तिशाली आहे हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ते हे शक्तीचे उदाहरण आहे तीन नंबरचं उत्तर आहे पुढचा प्रश्न तीनशे के जी वस्तुमान आणि एकशे पन्नास मीटर घन घनफळ असणाऱ्या वस्तूची डॅश डॅशडॅस असेल तर याचं उत्तर आहे दोन के जी उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे पहा प्रकारच्या शिरांची रचना असते तर याचं उत्तर आहे दोन प्रकारच्या शिरांची रचना असते पाणी द्रव असते तसेच घन अवस्थेत कोणत्या तापमानात अस्तित्वात असते तर ता पाणी तसे द्रव तसेच अवस्थेत शून्य अंश सेल्शियस तापमानाला अस्तित्वात असते म्हणजे शून्याऐंशी पा तापमानाला पाणी द्रवस्थितीमध्ये पण असतं आणि घनस्थितीमध्ये पण असतं खालीलपैकी कोणत्या गोष्टीस आठशेरेटारत मूलद्रव्य असे म्हटले जाते तर टिटॅनियम यालाच आठशे टारत मूलद्रव्य असं म्हटलं जातं एम जी ओचे द्रावण डॅश डॅश आहे तर एम जी ओचे द्रावण आमलारी धर्मी आहे दोन नंबरचं उत्तर आहे त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता सोळा ग्रॅम ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजनचे डॅश डॅस अणू असतात तर सोळा ग्रॅम ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजनचे सहा पॉईंट शून्य दोन ऋणी दहाचा दहा तेवीस एवढे अणु असतात माध्यमाच्या प्रकाशातील वटरी भवनाच्या क्षमतेस डॅश डॅस असेही म्हणतात तर माध्यमाच्या प्रकाशातील वटळीभवनाच्या क्षमतेस प्रकाशी घनता असे म्हणतात आधुनिक आवर्तसणीमध्ये मूलद्रव्यांचे धातू गुणधर्म कसे बदलत जातात तर आवर्तामध्ये धातू गुणधर्म डावीकडून उजवीकडे कमी होत जातात परंतु गटामध्ये वरून खाली वाढत जातात तर एक नंबरचं त्याचं उत्तर आहे पारंपरिक ऊर्जा स्रोताचे उदाहरण ओळखा त्याच्यामध्ये नैसर्गिक नैसर वायू म्हणजे दिलेल्या पर्यायानुसार नैसर्गिक वायू हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे आणि उर्वरित सर्व जे आहेत म्हणजे अणुऊर्जा पवन ऊर्जा सौर ऊर्जा हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत हे खालीलपैकी सर्वात सौम्य आम्ल आहे तर बेन्झॉईट आम्ल हे दिलेल्या पर्यायापैकी सर्वात सौम्य आम्ल आहे डॅश हा मेंदूचा मुख्य विचार टळणारा भाग आहे तर पुढचा मेंदू हा मेंदूचा मुख्य विचार टळणारा भाग आहे तेरा ओल्ड विभवांतरासह गतिमान असलेल्या पाच सी विद्युत भाराच्या दोन विद्युतमधील झालेले कार्य किती असेल तर ते तेरा पाच पासष्ट जूल एवढं असेल एक नंबरचे त्याचं उत्तर आहे डॅश डॅश हे अनेक पेशींमध्ये अनेक विखंडनाद्वारे विभाजन करते तर प्लाझ्मोडियम हे अनेक पेशींमध्ये अनेक विखंडनाद्वारे विभाजन करते वर्गीकरणाच्या पदानुक्रमात कोणत्या गटातील सर्वात जास्त जीवांची समान वैशिष्ट्ये आहे तर राज्य या गटातील जीवांची समान वैश सर्वात जास्त समान वैशिष्ट्ये आहे धातूची ऑक्सिजन बरोबर प्रक्रिया झाल्यास ट्राय तयार होते तर धातूची ऑक्सिजनबरोबर प्रक्रिया झाल्यास धातू ऑक्साईड तयार होते डालडॅस हे एकलिंगी फूल आहे तर दिलेल्या पर्यायानुसार पपई हे एकलिंगी फूल आहे बाकीचे सर्व द्विलिंगी आहेत पण पपई हे एकलिंगी फूल आहे वस्तूचा संवेद हा पन्नास के जी डॉट मीटर यम एसचा रात ऋण एक असून त्याचा वेट पाच यम एसचा धात ऋण आहे तर वस्तूचे वस्तुमान किती आहे तर ते आहे दहा के जी पन्नास भाजीले पाच दहा के जी हे त्याचं उत्तर येतं खालीलपैकी कोणते समीकरण गति वेळ यातील संबंधासाठी आहे तर व्ही बरोबर यू आदी ए टी हे समीकरण गती वेळ या सम यातील संबंधासाठी आहे आणि गतीविषयी जे तीन समीकरण आहे त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे अंश सेल्शियस तापमानात विविध माध्यमातील ध्वनीच्या वेगाबद्दल असलेली खालीलपैकी कोणती विधाने सत्य ऑब्लिक असत्य आहेत तर या ठिकाणी हेलियम वायूमध्ये ध्वनीची गती नऊशे पासष्ट किलोमीटर प्रति सेकंद आहे हे चुकीचंच आहे ए हायड्रोजन वायूमध्ये ध्वनीची गती एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर प्रति सेकंद आहे हे सुद्धा चुकीचं आहे मग ए आणि बी दोन्ही असत्य दोन्ही ना सत्य नाहीत म्हणजेच दोन्ही कसे आहेत चुकीचे आहेत तीन नंबरचं उत्तर आहे दोन्ही ना सत्य नाहीत तर या व्हिडिओमध्ये या पेपरमध्ये विज्ञानावर जेवढे प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पाहिलेली आहेत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच